नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कार्तिक पौर्णिमेचा आधीचा दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावानेही ओळखली जाते या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकराची प्रार्थना केली होती त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जे विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील त्यांना वैकुंठ प्राप्त होईल मित्रांनो चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात या दिवशी हरिहरी भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असे म्हटले जाते या दिवशी चातुर्मासाची सांगता होते या दिवशी रात्री शंकराची एक हजार आठ नावे घेऊन आणि विष्णूची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबामध्ये ही पूजा केली जाते ही पूजा मध्यरात्री केली जाते मित्रांनो पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता यावेळी महादेवाने विष्णूची परीक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला विष्णूची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला वर दिला की कार्तिक मासानंतर येणारी चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल जो कोणी हे व्रत करेल त्याला वैकुंठ प्राप्ती होईल या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते विष्णूला चंदन फूल दूध दही या सर्वांनी आंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णूचा अभिषेक केला जातो या दिवशी विष्णू नामस्मरण केले जाते विष्णूला गोड नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो तसेच या दिवशी विष्णूंसह शिवाची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते मित्रांनो वैकुंठ चतुर्दशीलाच काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व मनोभावे पूजा करून स्तोत्रपठण केले जाते मित्रांनो वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हटले जाते किंवा विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो परंतु या बेटीचे आगळेवेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते मित्रांनो या दिवशी देवादिदेव महादेवांना प्रसन्न केले असता ओपोपच माता पार्वती देखील प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंचे ध्यान केले असता त्यांच्यासह लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टी लाभते त्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन आयुष्यातील नरक यातनािवंतपणेच वैकुंठ प्राप्तीचा आनंद अनुभवता येतो मित्रांनो मनुष्यासमोर चांगला आदर्श चांगले विचार चांगले आचार असले की तो ठरवू नये मनात वाईट विचार आणू शकत नाही यासाठीच चांगल्या कथा कहाण्यांचे पारायण केले जाते त्यातून प्रेरणा घेतली जाते आपण आपले शुल्लक काम दुसऱ्याच्या अंगावर ढकलून मोकळे होतो इथे तर चार महिन्यांचा ओव्हरटाईम करूनही महादेवांनी कुठलीही तक्रार केली नाही आहे ना कौतुकास्पद का हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही वैकुंठ चतुर्दशी साजरी करूया मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद